नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं या आपल्या युट्यूब चॅनलवर जसं की मित्रांनो व्हिडिओच्या थमनेलमध्ये आपणास दिसलंच असेल की पी एम किसान सन्मान निधीमध्ये आपल्याला कोणत्या कारणामुळे हप्ता भेटला नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग कुठेही जाऊ नका बघत राहा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या गुगल क्रोम या ब्राऊझरवर जायचं आहे गुगल क्रोम या ब्राऊझरवर गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करायचं आहे ही लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तर असं टाकल्यानंतर तुम्ही सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेज ओपन होईल मित्रांनो एक लक्षात असू द्या की ही सध्या साईट खूप स्लो चालत आहे तर तुम्हाला रिफ्रेश रिफ्रेश करत राहायचं आहे म्हणजे हे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर हे बघा तुम्हाला पेमेंट सक्सेस हे एक इथं फील्ड दिसेल तर यामध्ये फायनान्शियल इयर जे आहे हे तुम्ही वीस एकवीस सिलेक्ट करायचं आहे आणि पिरियड जे आहे तर पिरियड हा तीन नंबर सिलेक्ट करायचा आहे इथे बघा पिरियड एक हा एप्रिल ते जुलै असतो पिरियड टू हा ऑगस्ट ते नोव्हेंबर असतो आणि पिरियड थ्री हा डिसेंबर ते मार्च असतो तर तुम्हाला जो काही आठवा हप्ता आलेला आहे तर हा हप्ता पिरियड थ्रीचा आहे आणि तो दोन हजार वीस एकवीस या फायनान्शियल इयरमधला आहे हे से सेट केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड यावर क्लिक करायचं आहे हे बघा इथं डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवर मी आता क्लिक करतो तर बघा इथं द सर्व्हिसेस इज अनवेलेबल याला रिफ्रेश करायचं आहे कंटिन्यू पहा परत असं येत आहे परत कंटिन्यू हां तर बघा मी दोनदा तीनदा कंटिन्यू केलं म्हणजे फॉर्म र रिसबमिशन केला त्यामुळे आता पेज हे ओपन झालेलं आहे तर यामध्ये बघा व्हिलेज डॅशबोर्ड असं काही तुम्हाला दिसत आहे तर यामध्ये आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आता मी स्टेट सिलेक्ट करतो महाराष्ट्र तर बघा यामध्ये आपलं जे काही स्टेट असेल ते आपण सिलेक्ट करायचं जसं की आपलं स्टेट महाराष्ट्र आहे म्हणून मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो ओके आता आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे परत डिस्ट्रिक्टवर जायचं तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आता माझा जिल्हा वाशिम मा आहे तर मी वाशिम सिलेक्ट करतो परत तुम्हाला यामध्ये तालुका सिलेक्ट करायचा आहे मग तुमच्या जिल्ह्यामध्ये जे जो काही तुमचा तालुका असेल तो तालिका तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही गाव आहे मग तुम्ही शहरामध्ये राहता किंवा मग गावामध्ये राहता किंवा शहरामध्ये एखाद्या कोणत्या तरी तर ते गावाचं नाव इथं सिलेक्ट करायचं तर बघा मी गावाचं नाव माझे सिलेक्ट करतो कारण मी पण खेड्यामध्येच राहतो मी काय शहरामध्ये वगैरे काय राहत नाही तर बघा तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा तुम्ही गावाचं ले नाव सिलेक्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिलेलं आहे पहा शो या शोवर क्लिक करायचं आहे तर बघा शोवर क्लिक केल्यानंतर पेज असं काही चालू राहते थोडं आपल्याला वेट करायचं आहे चला मी वेट करतो तर बघा आता हे आपल्याला असं पेज ओपन झालेलं आहे तर यामध्ये हे बघा फार्मर्स रजिस्टर किती केले तुमच्या गावामध्ये तर सातशे पेमें एक पेमेंट स्टेटस रिसीव ऑल पेमेंट सहाशे एकेचाळीस पार्शल पेमेंट किती येतं बावन्न आणि रिसीव नो पेमेंट किती येतं आठ म्हणजेच आपल्या गावामध्ये आठ जणांना पेमेंट भेटलेलं नाही परत आधार स्टेटस किती येतं असेप्टेड सहाशे एकोणऐंशी रिजेक्ट झिरो इनव्हॅलिड झिरो पेंडिंग फॉर व्हॅलिडेशन झिरो आणि ऑनलाईन रजिस्ट रजिस्ट्रेशन स्टेटस टोटल रजिस्टर झालेले आहेत एकशे तेरा आणि रिजेक्ट झालेले आहेत तेवीस असेप्टेड झालेले आहेत नव्वद पेंडिंग किती आहे झिरो तर आपल्याला पाहायचं आहे की आपल्या गावामध्ये पेमेंट कोणाला भेटलेलं नाही सध्या आता याच्यामध्ये किती दाखवले आहेत आठ जणं तर यावर रिसीव नो पेमेंट यावर क्लिक करायचं आहे तर बघा आता यावर मी क्लिक करतो तर बघा हे असं पेज ओपन येईल तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे काय ज्या लोकांना पेमेंट भेटलेलं नाही ते आपल्याला पाहायचं आहे तर इथे बघा इथं वरती दिलं आहे रिसीव ऑल पेमेंट्स रिसीव पार्शल पेमेंट रिसीव नो पेमेंट फार्मर्स रजिस्टर तर इथं जे काही रिसीव नो पेमेंट आहे या फील्डवर क्लिक करायचं आहे हां तर बघा तिथं आठ जणाला दाखवलं होतं ना तर बघा सिरियल नंबरमध्ये आठ जण दाखवतील जसं इथं दाखवत आहे बबन आनंदा बांगरे चंद्रकांत लक्ष्मण खरतकर दुर्गाबाई सखाराम कव्हर गजानन प्रल्हाद कव्हर गीताबाई सोपान कव्हर पुष्पाबाई नंदकिशोर इन्नानी रवी प्रकाश ढके आणि आठवा काय तुळसाबाई दाजीबा कव्हर तर बघा इथे वरती दिलेला आहे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट पेड म्हणजे त्यांना आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट भेटलेलं आहे ते इथं बघा हे जे आठ जण आहेत त्या आठ एक पण इन्स्टॉलमेंट भेटलेलं नाही इथं झिरो झिरो दिलेलं आहे आता परत त्याच्यामध्ये दिलेलं आहे एक रिझन ऑफ नो पेमेंट म्हणजे असं कोणतं कारण की त्यांना पेमेंट भेटलेलं नाही तर बघा इथं जे काही गजानन प्रल्हाद कव्हर आहे त्यांच्यापुढे दिलं आहे करेशन इज पेंडिंग ॲट स्टेट आणि गीताबाई सोपान कवर आहे तर रिजेक्टेड बाय बँक ॲज पर बँक अकाऊंट नंबर इज इनवॅलिड म्हणजेच काय बँकेनं रिजेक्ट केला आहे बँकेचा अकाऊंट नंबर जो काही असतो तो, तो काय अकाउंट नंबर बरोबर नाही त्यामुळे इथं हे रिजेक्ट झालेला आहे तर बाकी जे आहेत म्हणजे किती सहा जणं यांचं काय रिझन दिलं नाही तर आपण काय करू मोर डिटेल इथं पा दिलं आहे लिंक टू गेट डिटेल्स तर आता समजा बबन आनंद बांगरेचं आपल्याला पाहायचं की यांना पेमेंट का भेटलेलं नाही तर त्यांचं आपल्याला अधिक माहिती घ्यायची तर आपण काय करू इथं बा दिलेलं आहे क्लिक फॉर मोर डिटेल्स ते या क्लिक से। तर यावर क्लिक करायचं आहे तर बघा ही साईट स्लो चालते खूप तर बघा आता हे पेज ओपन झालेलं आहे तर यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम काय होता ते आपल्याला बघायचं आहे तर बघा इथं काय दिलेलं आहे त्यांचं पेमेंट रिझन काय आहे बेनिफिशरीज इन ॲक्टिव्ह ड्यू टू इन इलिजिबिलिटी म्हणजेच काय हे काय बेनिफिशरी आहे यांची तर इलेब्जिटी नाही यांची बाकी यांचं आधार कार्ड वगैरे सगळं रिफा आहे पेमेंट पण यांचं पेमेंट मोड काय अकाउंट नंबर वगैरे आहे तर याची जी काही इलेबिटी आहे तर ही इनॲक्टिव आहे इलेबिटी हे त्यांचं कारण आहे परत समजा आपल्याला हे चंद्रकांत लक्ष्मण खरंच चेक करायचं ते त्यांचं पण तसंच इथं क्लिक मोर डिटेल यावर क्लिक करायचं आहे तर बघा यांचं काय होते यांचा काय यांचा पण तोच प्रॉब्लेम आहे बेनिफिशरीज इन ॲक्टिव्ह ड्यू टू इनइलिबिलिटी आणि बाकी जे काही आहे तर हे तर समजा यांचं रिझनच दिलं आहे तसं तुम्ही या बाकीच्या जणांचं पण चेक करू शकता जसं तुळसाबाई दाजीबाकोर यांचा पण चेक चेक करू तर यांचा प्रॉब्लेम काय आहे पा यांचा पण प्रॉब्लेम सेम आहे म्हणजे यांना पा एक पण पेमेंट भेटलं नाही इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंटला काय दिलेलं आहे पेमेंट स्टेटस फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट स्टॉप बाय स्टेट ऑन रिक्वेस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे जे काही जो पहिलं पेमेंट आहे हे स्टॉप झालेलं आहे आपल्या डिस्ट्रिक्टच्या रिक्वेस्टनुसार तर अशा प्रकारे तुमचं पेमेंट का भेटलेलं नाही हे तुम्ही प्रकारे चेक करू शकता यावर आपण एक आणखीन एक व्हिडिओ आणणार आहे की आपलं पेमेंट भेटलं नाही तर यामध्ये करेक्शन कशी करायची आणि आपलं पेमेंट प्रकारे मिळवायचं परत त्यामध्ये आपण असं बघणार आहोत की आपलं सगळं करेक्शन ओके हो तरी पण आपल्याला जर पेमेंट भेटली नाही तर मग कशा प्रकारे तक्रार करायची जेणेकरून आपल्याला आपलं पेमेंट भेटलं पाहिजेत तर असा या दोन गोष्टीवर आपण व्हिडिओ आणणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो